नमस्कार, मी सुवर्णा जोशी. दुपारच्या बातम्यांमध्ये आपलं स्वागत. आज दिवसभरातली सगळ्यात मोठी बातमी आपण सुरुवातीला बघणार आहोत. मुंबईतील कारमायकल रोड व या प्रकरणामध्ये एन्काउंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा याला एनआयएनं अटक केलेली आहे. प्रदीप शर्माच्या घरावर एनआयएनं छापे टाकलेले होते. त्यानंतर प्रदीप शर्मा याला लोणावळ्यामधून ताब्यात घेण्यात आलेलं होतं. अखेर त्याला अटक झालेली आहे. आता थोड्याच वेळात प्रदीप शर्माला कोर्टात हजर केलं जाणार आहे. काही क्षणापूर्वीची ही दृश्य आहेत. त्याला कोर्टात नेलं जात होतं तेव्हाची ही दृश्य आहेत. एनआयएने छापेमारी केली. ही आज सकाळपासून छापेमारी सुरू होती. त्यानंतर त्याला ताब्यात घेण्यात आलं आणि मग एनआयएनं प्रदीप शर्माला अटक केलेली आहे. थोड्याच वेळात त्याला कोर्टात हजर केलं जाईल. आता कोर्टाच्या परिसरापर्यंत तो त्यांचा ताफा म्हणजे एनआयएचा ताफा पोहोचला देखील असेल ही माहिती आपल्याला काही क्षणात अपडेट मिळेल. मात्र कारमायकल रोड प्रकरणासंदर्भात प्रदीप शर्माला एनआयए कडून अटक झालेली आहे. प्रदीप शर्मा यांच्या तपासण्या करण्याकरता म्हणजे खरं तर हा एक बेसिक प्रोटोकॉल आहे की कोर्टात हजर करण्यापूर्वी आरोग्य तपासणी केली जाते. त्याप्रमाणे प्रदीप शर्मा याला कोर्टात नेलं गेलंय, जे जे रुग्णालयात नेलं गेलंय अशी माहिती मिळती आहे. पण आपण अपडेट घेणार आहोत. आमचे प्रतिनिधी अजित मांढरे आपल्या संपर्कात आहेत आणि सुष्मिता भदाणे आपल्या संपर्कात आहेत. सुष्मिता, सुरुवातीला आपण सांगाल हा ताफा प्रदीप शर्मा म्हणजे एनआयएचा ताफा प्रदीप शर्मा यांना घेऊन कोर्टाकडे निघालेला होता. आत्ता असं कळतंय की जे जे रुग्णालयात त्यांना तपासणी करता नेलेलं आहे. काय अपडेट? आता आपण या थेट दृश्यांमधनं बघत आहात की सध्या एनआयएचा संपूर्ण ताफा हा इथे पोहोचलेला आहे. आपण आपल्या दृश्यांमधनं थेट आपल्या प्रेक्षकांना दाखवूयात की प्रदीप शर्मा यांना मेडिकल टेस्टसाठी जे जे रुग्णालयात नेण्यात आलेलं होतं आणि त्यानंतर आत्ता काही क्षणापूर्वीच आपण बघितलं की त्यांना एनआयएच्या ताफ्यानं कोर्टामध्ये हजर केलेलं आहे. एनआयए स्पेशल कोर्टामध्ये त्यांच्यावरती सुनावणी होणार आहे आणि कदाचित आणखीन काही पुरावे सादर करण्यात येतील, काही मुद्दे मांडण्यात येतील एनआयएकडनं आणि त्यानंतर त्यांच्या अडचणी ज्या आहेत त्या वाढण्याची शक्यता आहे. कारण आज सकाळपासूनच आपण बघतोय एनआयएनं त्यांच्या घरी छापा मारला सकाळी 6:00 दरम्यान. साधारण 4 तास हे सगळं त्यांच्या घरी छापा चालू होता आणि आत्ता जेव्हा त्यांना अटक करण्यात आली त्यांना सुरुवातीला एनआयए कार्यालयामधनं मेडिकलसाठी नेण्यात आलं आणि आत्ता ते कोर्टामध्ये दाखल झालेले आहेत. एनआयए स्पेशल कोर्टामध्ये त्यांची कस्टडी वाढवून मिळावी म्हणून सुद्धा मागणी करण्यात येऊ शकते एनआयएकडनं. आणि म्हणूनच आज आपण जर बघितलं तर दिवसभरातल्या ज्या घडामोडी होत्या, त्यांच्या घरामधनं सापडलेली ब्लॅक सुटकेस असेल, त्याचबरोबर एनआयएच्या अधिकाऱ्यांनी विक्रम खलाटे यांनी केलेली चौकशी असेल, या सगळ्यामधनं एकूणच सचिन वाझे मनसुख हिरेन प्रकरण आणि स्फोटक प्रकरण या सगळ्याच्या भोवती जे काही वलय होतं ते वलय आता प्रदीप शर्मा यांच्यापर्यंतही येऊन पोहोचलं आहे आणि आता कोर्टामध्ये एनआयएच्या स्पेशल कोर्टात त्यांच्यावरती सुनावणी होते. एनआयएच्या ताफ्याला सुष्मिता आपणच फॉलो करत होतात. आपण जसं म्हणताय की एनआयएच्या कार्यालयातून मेडिकल टेस्टसाठी जे जे रुग्णालयात नेलं गेलं आणि त्यानंतर आता एनआयए स्पेशल कोर्टामध्ये आणलं गेलेलं आहे. आमच्या प्रतिनिधी सुष्मिता भदाणे या आता एनआयए स्पेशल कोर्टाच्या बाहेर उभ्या आहेत. त्यांच्याकडून आपण अधिक माहिती घेणार आहोत. मात्र अजित आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत. अजित, हे सगळं जे प्रकरण आहे या सगळ्या प्रकरणाला पहिल्या दिवसापासून आपण फॉलो करता आहात. आपण सांगाल या कारमायकल रोडच्या स्फोटक प्रकरणामध्ये प्रदीप शर्मा यांचं नाव येईल अशा चर्चा वारंवार झडत होत्या. आज दिवसभर छापेमारी बघायला मिळाली आणि आता अटक सुद्धा झालेली आहे, म्हणजे ताब्यात घेऊन नंतर अटक पण झालेली आहे. काय सांगाल या सगळ्याविषयी अजित? सुवर्णा, ज्यावेळी कारमायकल रोडवर स्फोटकांनी भरलेली गाडी पार करण्यात आली त्यावेळी नंतर याच्याशी याचा संबंध एका दहशतवादी संघटनेशी असं सांगितलं गेलं. काही इंस्टाग्रामवरती मॅसेज आले, तिहार जेलमधून मॅसेज केले गेले होते. हा सगळा तपास जो होता सचिन वाझे याच्याकडे होता, तपास सुरू होता. मनसुख हिरण याची गाडी ती होती, सचिन वाझे मनसुख हिरणला घेऊन ठाण्यावरून मुंबईला सी पी ऑफिसमध्ये आले होते. आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर सुरुवातीला फक्त या सगळ्या प्रकरणामध्ये कुठला तरी दहशतवादी अँगल आहे असं दाखवलं गेलं होतं. कारण का सचिन वाझे याच्या अटकेनंतर हे स्पष्ट झालं की हा सगळा कट जो आहे हा सचिन वाझेने रचला होता आणि याच अनुषंगे सचिन वाझेला अटक झाल्यानंतर एक एक गोष्टीचा खुलासा होत गेला. या प्रकरणात आतापर्यंत एकूण 7 जणांना अटक झालेली आहे.
तर प्रदीप शर्मा यांची सातवी अटक आहे आणि प्रदीप शर्मा यांची आतापर्यंत जवळपास 3 वेळा NIA ने चौकशी केलेली आहे। यामध्ये 2 वेळा कारमायकल रोडवर स्फोटक जी गाडी ठेवली होती त्यांच्याशी काय संबंध आहे का, म्हणजे इतर लोकांच्या चौकशीतून प्रदीप शर्मा यांचं नाव आलं होतं आणि त्या अनुषंगी त्यांची चौकशी केली होती। तर तिसऱ्यांदा चौकशी केली होती ही मनसुख हिरण याच्या हत्येप्रकरणा संबंधी चौकशी केली होती, कारण का प्रदीप शर्मा यांनी लॉजिस्टिक सपोर्ट असेल किंवा इतर माणसांची पूर्तता त्या ठिकाणी करणं असेल, सिम कार्ड बोगस सिम कार्ड जे असतील ते आणून देणं असेल, अशा ह्या सगळ्या गोष्टीमध्ये प्रदीप शर्मा यांचा रोल असल्याचं सांगितलं जात होतं। त्या अनुषंगाने चौकशी झाली होती पण प्रदीप शर्मा यांना अटक झाली नव्हती। साधारणपणे एक सेकंद फक्त थांबून इथे मुद्दा फक्त विचारते की NIA च्या अटके आधी काय प्रक्रिया असते आणि नेमकी कशा प्रकारची ही कारवाई असते? अजित, NIA कधीच अटक करते, ज्यावेळी NIA अटक करते त्यावेळी NIA कडे ठोस पुरावे असतात असं NIA च्या अधिकाऱ्यांचं वारंवार म्हणणं असतं आणि आतापर्यंतच्या प्रकरणावरून हे सगळं स्पष्ट होतंय। तर आपण पाहिलं असेल तर प्रदीप शर्मा यांना 3 वेळा चौकशी केली होती पण चौथ्या चौकशीमध्ये त्यांना थेट ताब्यात घेऊन अटक करण्यात आलेली आहे, म्हणजे कुठेतरी NIA कडे प्रदीप शर्मा यांच्या विरोधामध्ये ठोस पुरावे मिळालेले आहेत असंच स्पष्ट होतंय। जर प्रक्रियेचं आपण विचारलं तर ती सांग मी याबद्दल सांगेन की प्रदीप शर्मा यांची चौकशी केली त्यांच्या संदर्भातील काही जे पुरावे होते मग ते वस्तुजन्य पुरावे असतील, परिस्थितीजन्य पुरावे असतील, तांत्रिक पुरावे असतील किंवा कागदोपत्री पुरावे असतील, हे सगळे पुरावे NIA ने गोळा केले, या अनुषंगे वरिष्ठ अधिकाऱ्यांची परवानगी घेतली आणि मग छापे मारून त्यांना चौकशीकर ताब्यात घेतलं आणि मग त्यांना आता अटकेची प्रक्रिया सुरू केलेली आहे। त्याच्या आधी सध्या कोविडचा काळ असल्यामुळे कुठल्याही आरोपीला अटक केलं जातं किंवा त्याला कोर्टामध्ये त्या ठिकाणी हजर केलं जातं त्याच्या आधी सरकार मान्य हॉस्पिटलमध्ये जाऊन त्या ठिकाणी त्यांची कोविड टेस्ट केली जाते, अँटीजेन टेस्ट केली जाते। या टेस्टमध्ये जर तो व्यक्ती निगेटिव्ह आला तर त्या व्यक्तीला कोर्टामध्ये हजर केलं जातं, अन्यथा हॉस्पिटलमध्ये उपचाराकरता दाखल केलं जातं। हीच प्रक्रिया सध्या प्रदीप शर्मा यांच्या बाबतीत सुरू आहे। NIA ची टीम, संपूर्ण टीम प्रदीप शर्मा यांना जे हॉस्पिटलमध्ये घेऊन गेली होती त्या ठिकाणाहून ती टीम आता निघालेली आहे। ही संपूर्ण प्रक्रिया असते कोर्टामध्ये त्या ठिकाणी हजर केल्यानंतर त्यांच्या विरोधात काय काय पुरावे आहेत, काय त्यांच्या मागण्या आहेत, त्या सगळ्या मागण्या ते कोर्टाला सांगतील आणि जास्तीत जास्त 14 दिवसांची NIA कोठडी जी आहे ते NIA न्यायालयामध्ये मागू शकतं। मग न्यायालय या सर्व गोष्टींवरती वादविवाद झाल्यानंतर त्या ठिकाणी न्यायालय स्पष्ट करेल की कशा पद्धतीने किती दिवस त्यांना NIA कोठडी द्यायची आहे। ही झाली संपूर्ण NIA ची अटकेची प्रक्रिया। जेव्हा आपण या सगळ्याविषयी स्पष्टता करत होता सुरुवातीच्या काही वाक्यांमध्ये आपण असंही म्हणालात की 7 जणांना अटक झालेली आणि त्यातले 4 सरकारी अधिकारी आहेत, मग अजित ह्या 4 सरकारी अधिकाऱ्यांना मोका लागू शकतो का? आणि आत्ताची म्हणजे आजची दिवसभरातली जर अपडेट असेल तर ती प्रदीप शर्मा यांचा काय रोल सांगितला जातोय NIA कडून या सगळ्या प्रकरणामध्ये? सुवर्णा, प्रदीप शर्मा यांचा रोल याच्यामध्ये फक्त सूत्रांच्या माहितीनुसार सांगितला जातो, त्याच पद्धतीनं काही महत्त्वाच्या गोष्टी ज्या आहेत त्या तपासामध्ये समोर आल्या, त्यामुळे वारंवार प्रदीप शर्मा यांना चौकशीकरता बोलवलं होतं आणि शेवटी आज त्यांना अटक करण्यात आलेली आहे। अधिकृत NIA ने अजून जाहीर केलेलं नाही पण लवकरच NIA जे आहे ते या संदर्भातलं वृत्त अधिकृतपणे जाहीर करेल। पण कारमायकल रोडवरती स्फोटकांनी भरलेली स्कॉर्पिओ हिरव्या रंगाची जी गाडी होती त्यामध्ये ज्या जिलेटिनच्या कांड्या ठेवण्यात आल्या होत्या त्या जिलेटिनच्या कांड्या आणण्यासंदर्भामध्ये किंवा त्यांचा संपर्क देण्यासंदर्भामध्ये प्रदीप शर्मा यांचा सहभाग होता किंवा आहे किंवा असावा या संदर्भातले पुरावे आणि माहिती चौकशीमध्ये NIA ला समोर आली होती। त्यामुळे या जिलेटिनच्या कांड्यांसंदर्भात ज्या जिथून आणल्या म्हणजे एका मोठ्या राज्याच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पासंदर्भामध्ये या कांड्या वापरण्यात येणार होत्या, तिथून या कांड्या आणल्या, ह्या कांड्या ज्या आहेत त्या आणण्यामध्ये प्रदीप शर्मा यांचा रोल आहे असं NIA च्या अधिकाऱ्यांना संशय आहे। त्याच्यामुळे त्यासंदर्भात त्यांची चौकशी झाली आणि आज अटकही झालेली आहे। दुसरं म्हणजे हे सगळं करत असताना लॉजिस्टिक सपोर्ट असेल किंवा काही आयडिया शेअर करणं असेल किंवा कसं केलं पाहिजे, पोलिसांच्या कार्यापासून कसं वाचलं पाहिजे, अशा वेगवेगळ्या गोष्टी ज्या आहेत त्याच्यामध्ये देखील प्रदीप शर्मा यांचा महत्त्वाची भूमिका असावी असा संशय NIA ला आहे। अजित, आपण असे सोबत राहा, काही क्षणासाठी आपल्याला थांबवते कारण माझी पोलीस अधिकारी PK जैन आपल्याबरोबर जोडले गेलेले आहेत। PK जैन सर, आज प्रदीप शर्माला आधी ताब्यात घेतलं गेलं, अटक झाली, आज सकाळपासून छापेमारी सुरू होती, NIA अटक कधी करतं एखाद्याला? म्हणजे काही ठोस असे पुरावे जर हातात मिळाले तर अटक होते का आणि ही अटक मग महत्वाची आहे का? आता NIA चा तपास या केसमध्ये बरेच दिवसापासून चालू आहे,
सुरुवातीपासूनच ज्या गुन्हा घडल्याच्या सुमारे 15 दिवसानंतर एनआयएनी या केसला टेक ओव्हर केलं, पण आता एवढा उशिराने जे त्यांनी प्रदीप शर्मांना अटक केलेला आहे तर त्यांच्याकडे काहीतरी नक्की पुरावे त्याच्या हाती आले असतील ज्या आधारावर प्रदीप शर्मांना अटक झालेली आहे. संशयाच्या आधारावर सुद्धा एनआयएला किंवा कोणत्याही पोलीस अधिकाऱ्यांना अटक करण्याचे अधिकार आहेत, परंतु त्याच्यानंतर त्यांच्याकडून माहिती घ्यायची, पुढे काही तपास करायची, तो एक भाग असतो. पण या केसमध्ये ऑलरेडी किती महिने झाले आणि एवढ्या महिन्यानंतर अटक झाली म्हणजे काहीतरी पुरावा एनआयएच्या हाती लागलेला आहे. आणि त्याच्यानंतर हे जे सर्चेस झाल्या ठिकठिकाणी, जे रेड्स पडल्या, त्याच्यामधून आता त्यांना काहीतरी माहिती समोर आली असेल आणि त्या आधारावर पुढे तपास केला जाईल. आणि सचिन वझे जे होते ते प्रदीप शर्माचे एकदम जवळचे होते, ते पोलीस खात्यामध्ये असताना सुद्धा एकत्र काम करत होते. तर आता त्यांचे पाठीमागे कोण वरिष्ठ अधिकारी आहे, त्यांचे पाठीमागे कोणती यंत्रणा आहे, कोणते पॉलिटिशियन आहे, याचा छडा लावण्याचा प्रयत्न जे आहे ते एनआयए कडून होणार आहे. जैन सर, पुन्हा एकदा स्पष्ट करू शकाल का की अटक म्हणजे एनआयए अटक करते त्यापूर्वीची प्रक्रिया काय असते आणि अटक झाल्यानंतर, आता जेव्हा प्रदीप शर्माला अटक झाली आहे आणि त्याला कोर्टात हजर केलं गेलंय, काय दिवसभरात मग घडामोडी घडतील या प्रक्रियेच्या अनुषंगाने? त्यांना एनआयएला किंवा कोणत्याही पोलीस अधिकाऱ्यांना सीआरपीसी खाली अटक करण्याचे अधिकार प्राप्त आहेत. एनआयए सुद्धा एकमेव यंत्रणा आहे पूर्ण देशामध्ये की जे बॉम्बस्फोटाशी संबंधित गुन्हे असतील तर त्याचे गुन्हे त्यांनी स्वतःकडे तपासासाठी घेण्याचे अधिकार त्यांना आहे, म्हणून ते एक पोलीस स्टेशन म्हणून काम करतात. आता जे अधिकार त्या तपासी अधिकाऱ्यांना, कोणत्याही गुन्ह्याचे तपासी अधिकाऱ्यांना प्राप्त आहे, तेच अधिकार एनआयए कडे असतात. आता कोणत्याही केसमध्ये संशयवर्ती म्हणा किंवा पुरावा सापडल्यानंतर म्हणा, एनआयएला किंवा कोणत्याही पोलीस अधिकाऱ्यांना अटक करण्याची चे अधिकार आहेत. आता या केसमध्ये सुद्धा कारण एवढे दिवस झाले त्यांचा तपास सारखा चालूच होता, त्याच्यामध्ये हळूहळू छडे लागत होते, 2-3 दिवसापूर्वी त्यांनी 2 लोकांना अजून अटक केलेली आहे, तर जे काही त्यांना माहिती मिळत गेली, त्यांना जे काही त्यांच्याकडे पुरावे त्याचे हाती येत गेले, त्या आधारावर त्यांनी आज प्रदीप शर्मांना अटक केलेली आहे. त्याच्यानंतर जे त्याच्या विविध ठिकाणी जे रेड झाल्या, त्याचे सर्चेस झाल्या, त्या सर्चेस मधून अजून काही माहिती मिळण्याची शक्यता आहे. आणि त्याच्यानंतर आता अटक केल्यानंतर दुसरे 2 पर्याय आहे, एक तर त्यांना बेलवरती सोडावं, दुसऱ्यांना कोर्टामध्ये पेश करून त्यांची कस्टडी घ्यावी. आता त्यांची कस्टडी मागणार आहेत, कस्टडी मिळाल्यानंतर त्यांच्याकडून तपास होणार आहे, त्याच्यामध्ये जे काही माहिती मिळेल त्या आधारावर या गुन्ह्याची पुढची तपासाची दिशा ठरणार आहे. आणि त्याच्यामध्ये त्यांचे कोण कोण पाठीमागे होते काय, म्हणजे ही बेसिकली या गुन्ह्याचा हेतू काय होता, हे काय त्यांची चौकशी केली जाईल, जी काही कागदपत्र किंवा काही गोष्टी मिळाल्या असतील त्यावरून त्यांची चौकशी केली जाईल की कसा रोल त्यांचा या सगळ्या प्रकरणात होता. जैन सर, आपल्याला असं वाटतं या सगळ्या प्रकरणामध्ये वरिष्ठ अधिकाऱ्यांचा सुद्धा काही रोल असेल? आता हे काही नक्की सांगता येत नाही आता जसं जसं, कारण की हे फार गुंतागुंतीचे प्रकरण आहे, एवढे दिवस झाले अजून हा गुन्हा का घडलं, याचा मोटिव्ह काय होता, हेतू काय होता, हे अजून कोणाला माहिती नाही, म्हणून ते हेतू या गुन्ह्याच्या माहिती करून घेणं हा एक फार महत्वाची गोष्ट आहे. त्याच्यामध्ये आता ऑलरेडी परमबीर सिंग साहेबांनी ऑलरेडी आरोप केलेले आहे गृहमंत्र्यावरती आणि त्यांना मुख्यमंत्र्यांच्या लक्षात सुद्धा काही गोष्टी आणून दिल्या. गृहमंत्र्यांनी त्यांचे, माजी गृहमंत्र्यांनी त्यांच्याविरुद्ध काही एलिगेशन्स केले, म्हणून हा कुठेतरी प्रकरण वरपर्यंत जाईल याच्यामध्ये माझ्या मनामध्ये काही संशय नाही. हा प्रकरण वरती जाणार आहे. जैन सर, एकच शेवटचा फक्त प्रश्न विचारते, आपल्याला असं वाटतं इतकं मोठं प्रकरण आहे हे, तर पोलिसांची प्रतिमा या सगळ्यामध्ये मलिन झाली आहे? 4 सरकारी अधिकारी यामध्ये सापडलेले आहेत, काय तुम्ही याविषयी सांगाल? पोलिसांची प्रतिमाला नक्की थोडासा धक्का लागतो, कारण की तसा पोलीस दल एवढा मोठा आहे, परंतु वरिष्ठ अधिकारी जेव्हा अशा प्रकारच्या प्रकरणामध्ये गुंतले जातात तर नक्की लोकांच्या मनामध्ये संशयाचं वातावरण निर्माण होतो आणि पोलिसांची जी प्रतिमा आहे त्याला ठेस लागते. पण पोलीस खात्यामध्ये मी एकच गोष्ट सांगायला इच्छितो, बरेचसे चांगले अधिकारी पण आहेत, ते प्रोफेशनली आणि इमानदारीने त्यांची कामे करतात, म्हणून लोकांनी या यंत्रणेवरती आपला विश्वास ठेवलाच पाहिजे. म्हणजे ही यंत्रणा अतिशय चांगली, काही अधिकारी खराब निघतात आता ते प्रत्येक सापेक्ष गोष्ट आहे ही, व्यक्तिरूप हे ठरतं की तो व्यक्ती कसा निघेल. जैन सर, खूप आभार, आपण न्यूज 18 लोकमतशी बोललात त्याबद्दल. माजी पोलीस अधिकारी पी के जैन आपल्यासोबत होते, आपल्याला माहिती देत होते की काय प्रक्रिया एनआयएची असते आणि काय नेमकं घडू शकतं. अजित मांढरे आमचे प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत. अजित, पी के जैन यांनी ज्याप्रमाणे सांगितलं की इतकं मोठं हे प्रकरण आहे, प्रदीप शर्मांना अटक झाली आहे, त्याची प्रक्रिया काय काय सांगशील या सगळ्यामध्ये? जसं मी मगाशी म्हणाले की 7 जणांना अटक झाली आणि त्यातले 4 सरकारी अधिकारी असतील तर त्यांना मौका सुद्धा लावला जाऊ शकतो का?
नक्कीच तसं बघायला गेलं तर ही एक संघटित गुन्हेगारी आहे आणि मोका याच कायद्याअंतर्गत तयार करण्यात आलेला आहे की अशा पद्धतीची संघटित गुन्हेगारी करणारे जे आरोपी असतात त्यांना चाप बसावा आणि जर एखादा संघटित म्हणजे काही लोक एकत्रित येऊन त्यांनी एखादा मोठा कट रचणं त्याच्यामुळे सार्वजनिक शासकीय त्याच पद्धतीनं सामान्य नुकसान जास्त होणार असेल त्याची तीव्रता तेवढी असेल तर नक्कीच या प्रकरणांमध्ये अशा प्रकरणांमध्ये मोका लावला जातो. आता झाला विषय एनआयचा तर एनआयकडे मोकासारखेच आणखीन मोठी मोठी कलमं आहेत कारण का जसं आपल्याला आत्ता जैन सरांनी सांगितलं त्याच पद्धतीनं एनआय जी आहे ही देशातल्या सर्व स्फोटकांच्या प्रकरणाविषयी स्वतंत्रपणे तपास करते त्यांना ते अधिकार आहेत आणि त्यांच्या अधिकारामध्ये ह्याहीपेक्षा मोकईपेक्षा अतिशय गंभीर अशी कलमं आहेत जी कलमं जर लावली तर जन्मठेप फाशी शिक्षा त्याच पद्धतीनं कधीच त्या ठिकाणी जामीन मिळू नये याकरता विविध कलमं आहेत कारण का एखाद्या व्यक्तीच्या वरती कुठले आरोप असले आणि तो न्यायालयीन कोठडीमध्ये असला तर जर तो जामिनावर गेला तर तो पुरावे नष्ट करू शकतो किंवा आणखीन घातपाताची कारवाई करू शकतो. तर या अनुषंगे एनआयकडे अशी विविध मोठी कलमं आहेत की जी मोकापेक्षाही मोठी आहेत आणि त्यामुळेच या प्रकरणामध्ये मोका लावला जाईल अशी शक्यता असतानाच याच्यामध्ये एक्सप्लोजिव्ह ऍक्ट आहे आणि एखाद्या मोठ्या स्फोटक प्रकरणाचा संपूर्णपणे तपास जो आहे किंवा तो तपास भरकटवण्याकरता किंवा हे संपूर्ण प्रकरण लपवण्याकरता याच अनुषंगे याच आधारावर याच पार्श्वभूमीवरती एका व्यक्तीची हत्या करणं त्यामुळे कुठे ना कुठे हे होईल लिंक करून त्यानुसार कलम लावली जातील आणि ती मोकापेक्षा सुद्धा मोठी कलम असतील. तुझ्याशी अधिक संवाद साधायचा आहे अजित, असा सोबत राहा, एक छोटासा ब्रेक घेणार आहोत, लगेच भेटूया. पहा फक्त न्यूज 18 लोकमत. आजची सगळ्यात मोठी बातमी एन्काउंटर स्पेशलिस्ट अशी ज्याची ओळख आहे त्या प्रदीप शर्माला अटक झाली. कारमायकल रोड स्फोटक प्रकरणी त्याला अटक झालेली आहे आणि ही सातवी अटक आहे. या सगळ्याविषयी एनआयए स्पेशल कोर्टाच्या परिसरातून आमच्या प्रतिनिधी सुष्मिता भदाणे आपल्या सोबत आहेत आणि अजित मांढरे आमचे प्रतिनिधी जे या सगळ्या प्रकरणाचा पहिल्या दिवसापासून फॉलोअप घेत आहेत, आपल्याला सगळे अपडेट्स देत आहेत. सुरुवातीला सुष्मिता आपल्याकडे येईन कारण आपण एनआयए स्पेशल कोर्टाच्या परिसरात आहात. आत्ताचं काही अपडेट, काही वेळापूर्वी जेव्हा आपण सुरुवात केली होती या बुलेटिनची तेव्हा एनआयएच्या स्पेशल कोर्टामध्ये दाखल केलं गेलेलं होतं किंवा एनआयएची टीम पोहोचलेली होती, काय सांगाल सुष्मिता? खरं तर एक 5 मिनिटं झाली आहेत एनआयएचा ताफा संपूर्ण हा कोर्टामध्ये दाखल झालेला आहे. एनआयए स्पेशल कोर्टामध्ये आज प्रदीप शर्मा यांना उभं करण्यात येणार आहे, त्यांना सादर करण्यात येणार आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आज सकाळपासून आपण बघितलं की त्यांच्या घरी छापा मारण्यात आला तेव्हा विक्रम खलाटेसुद्धा तिथे उपस्थित होते. काही महत्त्वाचे पुरावे त्यांना या ठिकाणी सापडले असू शकतात. कोर्टामध्ये त्यांना उपस्थित करण्याआधी सध्याच्या प्रोटोकॉलनुसार त्यांची कोविड टेस्ट करणं गरजेचं होतं, त्यासाठी त्यांना मेडिकल टेस्टसाठी म्हणून जे हॉस्पिटलला नेण्यात आलं होतं. तर आत्ता कोर्टामध्ये सुनावणीला सुरुवात झाल्याचं पाहायला मिळतं आहे. मुळातच आपण जर यापूर्वीसुद्धा बघितलं असेल तर एनआयला जेव्हा त्यांची चौकशी करते असे साधारणपणे 3 वेळा त्यांची चौकशी करण्यात आलेली होती आणि आज ठोस पुराव्यांच्या आधारे एनआयनं त्यांची अटक केलेली आहे. आणखीन चौकशीसाठी कदाचित कोर्टाकडनं अधिक वेळ मागण्याची सुद्धा शक्यता वर्तवण्यात येते. म्हणूनच आज कोर्टामध्ये काय मुद्दे मांडले जातात हे बघणं महत्त्वाचं आहे. सचिन वाझे मनसुख हिरेन हत्या प्रकरण आणि त्याचसोबत 4 पोलीस कर्मचाऱ्यांचं अधिकाऱ्यांचं झालेलं निलंबन बडतर्फ कारवाई या सगळ्या कारणांमुळे एकूणच शंका जी होती, जी सुई होती संशयाची, ती थेटपणे प्रदीप शर्मा यांच्यावरती होती. आणि आता कोर्टामध्ये ज्या अर्थी या सुनावणीला सुरुवात झालेली आहे त्या अर्थी आज सकाळपासूनच्या या घडामोडी असतील. म्हणजे सध्या 4 तास त्यांच्या घरामध्ये त्यांनी छापे टाकले तेव्हा जे दस्तावेज सापडले होते, एका ब्लॅक सुटकेसमध्ये सगळा दस्तावेज होते, तर त्यामधनं सुद्धा काही महत्त्वाचे पुरावे प्राप्त झालेले असू शकतात. आणि एकूणच स्फोटक प्रकरण असेल, मनसुख हिरेन हत्या, सचिन वाझे यांचा संबंध आणि त्यातनंच निर्माण झालेला राजकीय वलय हे आता प्रदीप शर्मा यांच्या अडचणी वाढवणारं ठरू शकतं असं म्हणावं लागेल. नक्की सुष्मिता, तूर्तास धन्यवाद ही सविस्तर माहिती दिल्याबद्दल. अर्थातच सगळे अपडेट्स आम्ही तुमच्याकडनं घेऊ. अजित आपल्या सोबत आहेत. अजित, थोडक्यात फक्त एका प्रश्नाचं उत्तर, जसं मगाशी बोलताना जैन सर म्हणाले की मोटिव काय या सगळ्या प्रकरणाचं, याच्याविषयी आता एनआयए माहिती घ्यायला सुरुवात करेल, काय सांगाल अजित थोडक्यात?
खरतर या सगळ्या मागे नेमका मोटिव काय होता, उद्देश काय होता, हे एनआयएला सचिन वाझे याच्या अटकेनंतर माहीत पडलेलं आहे? नेमकं ह्याच्या मागे आर्थिक कारणं होती का इतर काही? म्हणजे जसं सुरुवातीला एनआयएच्या काही अधिकाऱ्यांनी सांगितलं होतं की सचिन वाझेचं म्हणणं आहे की गेली 17 वर्ष आपण आपलं पोलीस सेवेत नव्हतो, पोलीस सेवेत परतलो होतो, त्यामुळे आपलं एक वजन, आपलं एक दहशत किंवा आपलं जे नाव आहे ते पुन्हा कमवायचं होतं, त्याकरता सगळं हा सगळा कट रचला गेला. पण जर आपण पाहिलं पुढे तपास जसा झाला आणि तपासामध्ये ज्या गोष्टी समोर आल्या त्यानुसार नंतर वेगवेगळ्या अधिकाऱ्यांचे जे अधिकारी वर्षानुवर्ष सेवेमध्ये होते, फक्त प्रदीप शर्मा यांचा जर विचार केला तर ते सोडले तर इतर सर्व अधिकारी जे आहेत ते सचिन वाझे आणि प्रदीप शर्मा ह्या दोघांना सोडलं तर बाकी सगळे अधिकारी हे जे आहेत हे वर्षानुवर्ष सेवेमध्ये होते. मग नेमकं हा मोटिव असेल का हे स्पष्ट नाही आहे. तर दुसरीकडे जेव्हा एका वरिष्ठ आय पी एस अधिकाऱ्याने राज्याच्या एका मोठ्या मंत्र्यावरती पैसे पोलिसांना उकळायला सांगितल्याचा आरोप केला होता त्याच अनुषंगाने त्याच वेळी मग सचिन वाझेंना अटक झाली, त्यामुळे कुठे ना कुठेतरी या दोन गोष्टी ज्या आहेत लिंक होत आहेत. नक्की आणि त्याच्या अनुषंगाने आता तपास होईल. दुपारच्या बातम्यांमध्ये पुन्हा एकदा स्वागत. कोकण पट्ट्यावर रेवदंडामध्ये खवळलेल्या समुद्रात MV मंगळम बार्ज तुटल्याची घटना घडली होती. या बार्जवरील सगळ्या कर्मचाऱ्यांच्या सुटकेकरता कोस्टगार्डच्या चेतक हेलिकॉप्टरची मदत घेण्यात आली. हेलिकॉप्टरच्या सहाय्यानं 16 कर्मचाऱ्यांची सुटका करण्यात आली. यामुळे कोस्टगार्डच्या कामगिरीचं कौतुक केलं जात आहे. आमचे प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास यांच्याकडून अधिक माहिती घेऊया. प्रशांत, थरारक अशी ही मोहीम होती, या सगळ्यांना कोस्टगार्डनं म्हणजे या चेतक हेलिकॉप्टरनं वाचवलेलं आहे, काय सांगाल अधिक? जवळपास 16 कर्मचारी या जहाजावरती होते आणि हे जहाज अर्ध्यापेक्षा जास्त बुडाले होत. समुद्र खवळलेला होता आणि वातावरण जे हवामान होतं ते विरोधाभासी होतं. असं असताना देखील चेतक हेलिकॉप्टर एका जागेवर उभं राहून जवळपास 16 लोकांना बचावण्यामध्ये महत्वाची भूमिका बजावते. ज्या पद्धतीनं कोस्ट गार्डनी ही ज्या पद्धतीनं मोहीम राबवली आणि मोहीम राबवताना ज्या पद्धतीने ही MV मंगलम जी जागा आहे आणि मुरुड जंजिरा या मुंबईच्या जवळ असलेल्या परिसरामध्ये ही हा ही संपूर्ण अभियान राबवण्यात आलं. अभियान राबवताना कोस्ट गार्डनी जवळपास 3 ते 4 ठिकाणावरून या सगळ्या याचं कोऑर्डिनेशन केलं आणि महत्वाचं म्हणजे चेतक हेलिकॉप्टरच्या माध्यमातून ज्या पद्धतीने ही संपूर्ण मोहीम राबवली, मोहीम राबून 16 लोकांचा जीव वाचवला हे अतिशय प्रशंसनीय आहे. कोस्टगार्डची जी अभियान राबवलं हे देखील अभिमानास्पद आहे. कोस्टगार्ड नेहमी या प्रकारचं अभियान या प्रकारचे अभियान राबवत असतो पण आज ज्या पद्धतीने त्यांनी 16 लोकांचा जीव वाचवला आणि संपूर्ण सगळं वातावरण असो की समुद्र असो हा खवळलेला असताना ही सगळी भूमिका पार पडली आहे, यातून हे स्पष्ट होतं की भारतीय कोस्टगार्ड जे आहे हे सगळ्यात सगळ्या बाबतीत तयारीत आहे आणि निश्चितपणे आपली ती भूमिका निभावत असते. नक्की प्रशांत, धन्यवाद आपण माहिती दिल्याबद्दल. बातमी आहे पुढची कोल्हापुरातून. कोल्हापूर जिल्ह्यामध्ये मुसळधार पावसामुळे पंचगंगा नदीची पाणी पातळी एका रात्री तब्बल 12 फुटांनी वाढली आहे. सध्या पंचगंगा नदीची पाणी पातळी 24 फुटांवर आहे. कोल्हापूर शहराजवळचा राजाराम बंधारा पाण्याखाली गेलेला आहे. इतकंच नाही तर जिल्ह्यातील 31 बंधारे पाण्याखाली गेले. दरम्यान गडहिंग्लज चंदगड मार्ग पूर्णपणे बंद करण्यात आलाय तर हिरण्यकेशी नदीवरच्या पुलावर पाणी आल्यानंतरही तोही मार्ग बंद करण्यात आलेला आहे. आमचे प्रतिनिधी कोल्हापूरचे संदीप राजगोळकर आपल्या सोबत आहेत. संदीप, कोल्हापूर जिल्हा आणि आजूबाजूच्या परिसरामध्ये मुसळधार पाऊस पडतो आहे, काय अपडेट द्याल? आणि पाणी पातळी सुद्धा वाढलेली आहे का अधिक, त्याच्याविषयीचं काय अपडेट? एकतर संपूर्ण राज्यामध्ये सुवर्णा कोल्हापूर जिल्ह्याला पाणीदार जिल्हा म्हणून ओळखलं जातं आणि याच पाणीदार जिल्ह्यामध्ये पुन्हा एकदा मुसळधार पावसाला सुरुवात झाली आणि पहिल्याच पावसामध्ये पंचगंगा नदीचं पाणी जे आहे ते पात्राबाहेर आलं आहे. मी थेट दृश्य दाखवतो News 18 लोकमतच्या प्रेक्षकांना. या ठिकाणी आपण पाहतो हे जे ग्रिल्स आहेत, लोखंडी ग्रिल्स, त्याच्या पलीकडे पाणी आलेलं आहे. म्हणजे हा सगळा रिकामा भाग आहे पंचगंगा नदीच्या घाटावरचा आणि या भागामध्ये आता हे पाणी आलेलं आपण पाहतोय आणि विस्तीर्ण असं हे पात्र आहे. समोर जो पूल पाहतोय आपण तो शिवाजी पूल आहे, नवीन आणि जुना असे दोन्ही शिवाजी पूल त्या ठिकाणी आहेत आणि रत्नागिरी मार्गावर तो खरं तर पूल आहे, कोल्हापूर रत्नागिरी मार्गावर. आणि आत्ता आपण या ठिकाणी पाहतोय हे जे ग्रिल्स आहेत हे हळूहळू पाण्याखाली जायला सुरुवात झालेली आहे. समोर आपण पाहतोय एकच दीपस्तंभ, म्हणजे अनेक मंदिरं सुवर्ण या सगळ्या भागामध्ये आहेत आणि ती सगळी मंदिरं आत्ता सध्या तरी पाण्याखाली गेलेली आहेत.
आहेत आणि फक्त ते एक दीपस्तंभाचा काही भाग जो आहे तो फक्त आता आपल्याला त्या ठिकाणी दिसून येतोय. आणि दुसरीकडे आपण पाहतोय की बॅरिकेटिंग काही प्रमाणामध्ये करण्यात आलेलं आहे, कारण त्याचा असा आहे की नदीघाटावर कोल्हापूरकरांनी किंवा नागरिकांनी येऊ नये अशा सूचना देखील देण्यात आलेल्या आहेत जिल्हा प्रशासनाकडून. एनडीआरएफची एक टीम देखील तैनात असणार आहे. पण आत्ताची अपडेट अशी आहे की जिल्ह्यातले जवळपास 48 बंधारे जे आहेत ते पाण्याखाली गेलेले आहेत चोरणा, त्यामुळे काही गावांचा अंशतः संपर्क जो आहे तो तुटलेला आहे. रस्त्यांचा जर विचार केला तर गडहिंग्लज चंदगड हा मार्ग बंद झालेला आहे. हिरण्यकेशी नदीचं पाणी जे आहे ते भडगाव पुलावर आलेलं आहे. आणि कोल्हापूर गारगुटी हा जो रस्ता आहे त्या रस्त्यावर एका ठिकाणी साध्या पद्धतीचा जो रस्ता होता तो वाहून गेला आहे. मात्र पर्यायी मार्गाने त्या ठिकाणी वाहतूक चालू आहे. गडहिंग्लज चंदगडची देखील पर्यायी मार्गाने वाहतूक चालू आहे. प्रामुख्यानं चंदगड, आजरा, गगनबावडा, शाहूवाडी, राधानगरी, भुजरगड हे जे पश्चिमेकडचे तालुके आहेत त्या तालुक्यांमध्ये मात्र पावसाचा जोर कायम आहे. धरण क्षेत्रामध्ये देखील पावसाचा जोर कायम आहे. कोल्हापूर शहरात मात्र आज दुपारपासून पावसानं काहीशी उघडी दिलेली आहे. पण अजून जनजीवन जे आहे ते मोठ्या प्रमाणामध्ये काही विस्कळीत झालं नाही. पण पुढच्या 48 तासांमध्ये जर पावसाचा जोर कायम राहिला तर मात्र हिरण्यकेशी, ताम्रपर्णी, दूधगंगा, वेदगंगा, भोगावती ह्या ज्या सगळ्या नद्या आहेत, कडवी नदी असल्या सगळ्या नद्यांचं पाणी पात्राबाहेर येऊ शकतं. आणि पंचगंगा नदीचं पाणी मात्र आत्ता तरी पात्राबाहेर आलेलं आहे. राजाराम बंधारा देखील पाण्याखाली गेलेला आहे. सुवर्ण संदीप आभार आपण ही सविस्तर माहिती दिल्याबद्दल. कोरोनाचा सगळा काळ सुद्धा काही गेलेला नाही आणि त्यात मुसळधार पाऊस कोल्हापूर आणि आजूबाजूच्या परिसरामध्ये आपण आपली काळजी घ्यावी. पुढच्या बातमीकडे वळतो आहोत. रत्नागिरी जिल्ह्यामध्ये आत्तापर्यंत 697.20 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. त्यामुळे रत्नागिरी जिल्ह्यातील प्रमुख 4 धरणं 50% अधिक भरलेली आहेत. तर लांजा इथल्या मुचकुंडी धरण हेही 100% भरलेलं आहे. त्यामुळे रत्नागिरीकरांना मोठा दिलासा मिळालेला आहे. याच विषयी अधिक माहिती सांगतायत आमचे प्रतिनिधी चंद्रकांत बनकर. 7 जून रोजी या ठिकाणी रत्नागिरी जिल्ह्यामध्ये मान्सून दाखल झाल्यानंतर अतिमुसळधार पावसाचा इशारा जो आहे हा दिला गेलेला आहे. 20 जून पर्यंत अतिमुसळधार पाऊस या ठिकाणी पडणार आहे आणि समाधानकारक पाऊस जो आहे हा या रत्नागिरी जिल्ह्यामध्ये झालेला आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेने अधिक पाऊस या रत्नागिरी जिल्ह्यामध्ये झाल्यामुळं रत्नागिरी जिल्ह्यातले प्रमुख धरणं जी आहेत ही जवळपास 50% वरती भरलेली आहेत. आपण आता खेड तालुक्यातल्या नातूवाडी धरणाच्या या ठिकाणी आलेलो आहोत. आपण बघतोय की नातूवाडी धरण जे आहे हे आता जवळपास 53.94% जे आहे ते एवढं भरलेलं आहे. ही आत्ताची सध्याची आकडेवारी आहे. गेल्या वर्षी जे आहे हेच नातूवाडी धरण जे आजच्या तारखेला फक्त 49 मीटर जे आहे एवढं भरलं होतं. मात्र आत्ता जे आहे या मुसळधार पावसामुळं हे धरण गेल्या वर्षीच्या तुलनेने या वर्षी 4 ते 5 मीटर पाण्यानं भरलेलं पातळीनं वाढलेलं आहे. एकंदरीतच बघितलं तर खेड तालुक्यातलं नातूवाडी हे जे धरण आहे हे आत्ता ह्याच महिन्यामध्ये 50%हून अधिक भरल्यामुळं एक समाधानाचं वातावरण आहे. असा जर पाऊस सुरू राहिला तर येत्या काही दिवसामध्येच हे धरण 100% भरेल असं हवामान खात्याकडून असं जे आहे हे या ठिकाणी जलसंपदा विभागा. दुपारच्या बातम्यांमध्ये पुन्हा एकदा स्वागत. देशातील नागरिक कोरोनारूपी संकटाचा सामना करत आहेत, पण सरकारसुद्धा प्रत्येक नागरिकाचा जीव वाचावा याकरता प्रयत्नांची पराकाष्ठा करत आहे. मध्य प्रदेशच्या आगर मालवा या जिल्ह्यात घरोघरी जाऊन लोकांना लसीकरण करून घेण्याकरता आवाहन केलं जात आहे. लोकशाहीमध्ये सर्वात महत्वाचे आहेत ते म्हणजे नागरिक आणि सरकार सुद्धा हे व्यवस्थितपणे जाणून आहे. हेच कारण आहे की केंद्र सरकार असेल किंवा राज्य सरकार देशातल्या प्रत्येक नागरिकाला लस देण्याचा पुरेपूर प्रयत्न करत आहे. भोपाळच्या आगरमालवा जिल्ह्यातलं हे दृश्य पहा. लसीकरणासाठी लोकांच्या घरी जाऊन त्यांना पिवळे तांदूळ देऊन त्यांनी लस घ्यावी यासाठी आवाहन केलं जात आहे. घर घर जाकर टीके लगाने के लिए आम नागरिकों को टीके लगाने हेतु पीले चावल देकर उनसे निवेदन किया गया कि आप टीके लगवा. खरं तर आगरमालवा जिल्ह्यातल्या सुसनेरमध्ये कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनं अक्षरशः कहर केला होता. कोरोना बाधितांची संख्या या भागात खूप जास्त होती, तरीही स्थानिकांमध्ये लस घेण्यासाठी बिलकुल उत्साह दिसत नव्हता आणि म्हणूनच नगरपालिकेचं पथक, वैद्यकीय अधिकारी घरोघरी जाऊन नागरिकांना लसीकरण केंद्रावर येऊन लस घेण्याचं आवाहन करत आहेत. आगर
लसीकरणासाठी लोकांना अशा प्रकारे घरोघरी जाऊन आवाहन करण्याचा हा अनोखा प्रकार सध्या लोकांमध्ये चर्चेचा विषय आहे, पण त्याचा परिणामही सध्या दिसून येतोय. जे लोक कालपर्यंत लसीचं नाव जरी घेतलं तरी चिडत होते, तेच लोक आता लस घेण्यासाठी तयार झालेत. अपेक्षा आहे की कोरोना विरुद्धच्या लढाईत संजीवनी ठरत असलेल्या लसीचं महत्व लोकांना समजेल आणि कोरोना विरुद्धच्या यशात तेही भागीदार होतील. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 नेटवर्क. नेटवर्क 18 आणि फेडरल बँकेनं उपक्रम सुद्धा सुरू केला आहे, संजीवनी गाडी. ही गाडी भारतभरातील कोविडग्रस्त जिल्ह्यांमधून फिरते. आपणही लसीकरणाबाबतच्या आमच्या या संयुक्त मोहिमेला भरभरून पाठिंबा द्या, प्रतिसाद द्या. लसीकरणाचं महत्व आपण एकत्रित येऊन अधोरेखित करूयात. आता आपण पाहणार आहोत संजीवनीची ही गाडी आज कुठे आहे. नेटवर्क 18 प्रत्येक भारतीयाला कोरोनाची लस मिळेल याची खात्री करण्याकरता मदत करू इच्छित आहे. लसीकरण जागरूकता वाढवण्याकरता फेडरल बँक आणि नेटवर्क 18 एकत्रित येऊन राबवलेल्या संजीवनी शॉर्ट ऑफ लाईफ या उपक्रमामध्ये आपणही सामील व्हावं असं आम्ही आवाहन करतो, जेणेकरून लसीकरणाबाबत जागरूकता वाढेल. अधिक माहितीकरता हेल्थ एक्सपर्ट अपोलो 24/7 लॉग ऑन टू moneycontrol.com/संजीवनीला संपर्क करा. इथेच थांबतोय बुलेटिनमध्ये. ताज्या घडामोडींसह काही क्षणात पुन्हा भेटतोय. पहा फक्त न्यूज 18 लोकमत.